नमस्कार, लतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज थोडं चटपटीत खमंगा असे बटाट्याचे पराठे केले मस्त तुपामध्ये, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी. सगळीकडून स्टफिंगमध्ये भरलं आहे, बघू शकता. मी तुम्हाला करून दाखवते. मस्त पाऊस पडला आहे, नेहमी नेहमी भजी खाण्यापेक्षा मस्त असे बटाट्याचे पराठे मस्त स्टफिंग भरलं गेलं. त्याकरता 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे मी. त्याच्यात मी थोडीशी हळद घालते. मला हळद घातलेल्यावर पराठे आवडतात. थोडं जरी तिखट घातलं ना, थोडं तिखटही टाकून द्यायचं. तो पराठा असा पोळीसारखा नाही लागत. थोडं मीठ चवीनुसार, 1-2 चमचे तेल, सगळं मोहन सगळीकडून चोळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून आपण पोळ्यांचं पीठ भिजवतो. त्यापेक्षा थोडंसं सैलसर भिजायचं. असं मळून घेतलं सैलसर, बघू शकता मस्त. थोडं 5 मिनटं अजून मी त्याला हाताने तेल लावून मळून घेतलं. झाकून ठेवू आपण त्याला जोपर्यंत आपण बटाट्याचं मसालं स्टफिंग बनवू तोपर्यंत. बॉईल पोटॅटो घेतले मी, त्याची साल काढून घ्यायची. मायक्रोवेवमध्ये झाले तर चांगलेच, म्हणजे ओलसर नाही होणार. किंवा कुकरमध्ये जरी शिजवले, कुकरच्या भांड्यात टाकून शिजवायचे. डायरेक्ट पाण्यात शिजवले तर जास्त पिसपिसे होतात. ते मॅश करून घ्यायचे बटाट्यांना, मॅशरने करून घ्यायचे किंवा असं काटर चमच्याने. किसनीवर केलं जास्त लगदा होतो, चिकट चिकट होतात ते. आल्याची पावडर पेस्ट टाकून घेतली मी, हिरवी मिरचीची पेस्ट. 1-2 मिरच्या बारीक करून घेतल्या. 1 मोठा कांदा असं बारीक चिरून घेतला आहे, बघू शकता. मी चुरून टाकायचा तो, म्हणजे आपला पराठा छान असा फुटणार नाही, मस्त लाटला जाईल. कोथिंबीर, जिरा पावडर घेतली, धना पावडर 1 चमचा, 1/2 चमचा जिरा पावडर. चाट मसाला घेतला आहे मी. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर किंवा लिंबू सत्वही घेऊ शकता, लिंबू रसही घेऊ शकता. 1/2 चमचा हळद घेतली मी. तिखट अगदी थोडं घेतलं, हिरवी मिरची तिखट असल्यामुळे थोडंसं तिखट घेतलं आहे मी. थोडी साखर घेतली. मीठ, चाट मसाल्यात मीठ असतंच म्हणून थोडं मीठ घेतलं. हे सगळं हाताने छान असं कालवून घ्यायचे. असं सगळ्या बटाट्यांमध्ये मसाला कालवून घेतला आहे. आपल्याला जेवढे पराठे करायचे तेवढे गोळे करून घ्यायचे, म्हणजे परत परत आपले हात भरणार नाही कणिक मळताना. पीठ पण मुरलं आहे आपलं, 10 मिनटं झाले मस्त मुरलं आहे, बघू शकता. असे मोकळं मोकळं व्हायला लागलं म्हणजे मुरलं. ते असं थोडंसं सैलसर असं द्यावं म्हणजे आपला पराठा छान पसरे. त्याचे एकसारखे गोळे करून घेऊ. जेवढे आपले बटाट्याचे गोळे केलेले तेवढे गोळे करून घेते मी. छोटे छोटे मस्त पराठे करायचे लहान मुलांना अट्रॅक्शन. आमच्याकडे बटाटे राहिले म्हणजे दुसरं काय करायचे, कर पराठे भाजी पोळी करायचं खायचा कंटाळा येतो. किंवा 1 दिवसाच्या ट्रीपला जरी कुठे गेलेलं राहिलं, म्हणजे जायचं राहिलं मुलांना किंवा प्रवासाला, तीच बटाट्याची भाजी पोळीपेक्षा पराठा मस्त कॅरी करायला. असे गोळे करून घेतले मी. थोडं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं. तुम्हाला जर असा हाताने करता जमत नसेल तर लाटून पण करू शकतात. मी दोघं करून दाखवते. मोदकाची वाटी ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे करून घ्यायचं. किंवा पुरी लाटून पण करू शकतो. भरपूर स्टफिंग भरायचं म्हणजे छान असं पराठा लागतो. जास्तीचं काढून घ्यायचं, जास्तीचं असेल तर कणिक. पीठ लावून घेतलं मी सगळीकडून.
हाताने दाबून घेतलं म्हणजे एकसारखं बटाट्याचं पुरण सगळीकडे पसरतं ते. म्हणजे काही ठिकाणी असं फक्त पोळी पोळी लागते किंवा काही ठिकाणी जास्त बटाटे होतो फाटला जातो पराठा, असं न होता मस्त लाटला जातो तो. असे लाटून घेतले मी मस्त छोटे छोटे, बघू शकता असे तीन चार एकदम लाटून ठेवले म्हणजे आपल्याला पराठे भाजायला सोपे जातात. नॉनस्टिक तवा घेतला आहे मी, थोडं तापू द्यायचं आधी. कांदा न घालता पराठा खायला तो एकदम प्लेन येईल, पण कांद्याची थोडीशी टेस्ट वाढते. मी गरम मसाला नाही टाकत त्याच्यात, गरम मसाला घातला म्हणजे पोळी भाजीचीच टेस्ट येईल त्याला. थोडं चाट मसाला जास्त घालायचं, आमचूर पावडर जास्त टाकली म्हणजे मस्त चटपटीत मुलांना सॉससोबत दह्यासोबत किंवा नुसताही छान लागतो. थोडं अगदी एक अर्धा मिनटात उलटून घ्यायचा, असं तव्यावरनं सरकायला लागला म्हणजे बघू शकता थोडेसे त्याला बबल यायला लागले. दोन्हीकडून थोडा भाजला गेल्यानंतरच तेल किंवा तूप लावायचं, नाही तर कच्चा राहतो तो. नुसतं खमंग भाजून घ्यायचा तव्यावर. थोडा अजून वरती यायला लागलं त्याचे पापुद्रे, तोपर्यंत उलटून घेऊ. मस्त कलर आला आहे बघू शकता. मी तूप लावून घेते, तेल पण लावू शकता तुम्ही, पण तेलाने जास्त तेलकट तेलकट वाटतात ते बटाट्यांना. तूप कसं थोडं हेल्दी पण असतं पचायलाही, मस्त टेस्ट येते त्याची दह्यासोबत खाल्लं म्हणजे. मस्त फुगला आहे बघू शकता, अगदी मेडियम तर लो हीट ठेवायची, सुगंधही छान आला आहे. मस्त बाहेर पाऊस पावसाळी वातावरण, गरमागरम पराठे रेस्टॉरंट टाईप. झाले आपले आलू पराठा बटाट्याचा पराठा तयार. अजून जर क्रिस्पी करायचं असेल तर याला गारू द्यायचं, त्याच्यानंतर परत अजून भरपूर तेल घालून भाजायचं म्हणजे क्रिस्पी होईल. तोही आपण शेवटी करून बघू. मस्त झाले पराठे, असे लहान लहान पराठे मिनी पराठे भाजून घेतले मी मस्त लहान मुलांना डब्यात. का बरं शाळेत जायला आवडणार नाही बरं लहान, ज्यांना आवडत नसेल त्यांना. छोटे छोटे पराठे मिनी. मस्त पुरीसारखं फुगला पराठा, कांदा असल्यामुळे जास्त फुगत नाही. तूप टाकून भाजून घ्यायचे, तेल तूप जे तुम्हाला आवडत असेल. झाले आपले पराठे तयार.